डबल डबल जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण या साइडला खांब्याच्या अलीकडे बस सुंदर ते ध्यान उभे विटीवरी सुंदर ते ध्यान उभे विटीवरी
Oh,
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 हल हरे राम कृष्ण पहता लोचनी सुख महादेव साधनी विठल बरवा तोहा माधव Thank you.
सप्त सुर बंदे हरि नाम वेनी पावनी विस्तार हरि नाम वेनी पावनी विस्तार हरि हरि नाम वेनी पावनी विस्तार हरि नाम हरि नाम वेनी पावनी विस्तार हरि नाम वेनी पावनी विस्तार का मणिक्षण
विचार करायला. हॅलो 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 इफेक्ट Thank you.
Thank you.
हरि नाम वेली पावली विस्तार, हरि नाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या, मुळीचिया बीजे दाखविली गोडी, मुळीचिया बीजे दाखविली गोडी, लाहो करा जोडी झाली याची, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या, तुका म्हणे क्षण क्षण जातो काळ, हे बिघडलं बघा ना, तुका म्हणे क्षण क्षण जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनन हित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तम निष्परिपंचलम परिग्रहम प्रसन्नम वदनम शांतम मंगलम सुमनोहरम, ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपम पूर्ण ब्रह्माश्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मरे नित्य रामा, तिथि माघ पूर्णिमा साधो निवाट धरिली निज धामा, नमस्कार माझा सद्गुरु सवळ रामा, मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या, हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पे भार ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या, विठ्ठला विठ्ठला आदी करून सगळीच संत महात्मा मंडळी माझ्या समोर उपस्थित, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वर्ग उपस्थित, मातृभगिनी वर्ग, श्रोता वर्ग, गुणीजन गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ। विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु सत, ह्याला क्लिअर करा बरं, थोडं माझं मला व्यवस्थित येईना झालं। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा, चार चरणांचा सरळ सोपा
जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यांच्या पाठांतरातला नसलेला हा अभंग आहे. सगळ्यांच्या अत्यंत अपरिचित असलेला हा अभंग आहे. माझाही अपरिचित होता एवढा दिवस, परंतु आज या सेवेच्या निमित्ताने ह्या अभंगाचा आपला सगळ्यांचाच परिचय होतोय. एक अत्यंत महत्त्वाचा तुकाराम महाराजांचा असलेला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या विषयी स्वतःच्या मनाला उपदेश करतात. मनाला उपदेश करून तुकाराम महाराज असं सांगतात, ह्याचा बेस वाढवा बरं. असं तुकाराम महाराज नाही सांगत, असं मी सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, आपल्या मनाला तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे की भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे हरिनाम, आणि हरिनाम नावाची जी एक वेल आहे त्या वेलीच्या वरती आपल्या मनाला सांगतात की बाबा तू या वेलीवरती पक्षीराज हो. मग तुकाराम महाराजांनी या वेलीच्या वर आपल्या मनाला पक्षीराज होण्याकरिता का सांगितलेलं आहे, या वेलीचं काय महत्त्व आहे, या वेलीचं महत्त्व आपल्याला जेवढं वेळ आहे तेवढ्या वेळात करायचं आहे. म्हणजे आता मला वेळ फार 9 वाजेपर्यंत आहे, पण तुमची तेवढी इच्छा नाही हे मला माहिती आहे, आणि मी तेवढं न वाढवणार नाही याची पण तुम्हाला कल्पना आहे. पण आपल्या हातात जेवढी वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे आपल्या ह्या नागाव गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या सुपरिचयाचे असणारे स्वानंद सुखनिवासी परमश्रद्धेय सद्गुरू श्री रामदास बाबा महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होणारा हा त्रिदिनी उत्सव, आणि उत्सवातील आजची ही पहिल्या दिवसाची आणि बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवली आहे, तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. हे अभंग या ठिकाणी निवडण्यामागचं कारण असं आहे की 2-3 समन्वय आजच्या दिवशी साधायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज त्रिदिनी उत्सवाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा विचार झाला पाहिजे, हा संप्रदायाचा दंडक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विचार करायचा झाला तर गुरुवर्य बाबांचा असलेला आजचा पुण्यतिथी दिवस आहे. आणि तिसऱ्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर बाबांनी लावलेली जी वेल आहे त्या वेलेचं रूपांतरित झालेलं हे जे विस्तारित स्वरूप आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आणि या सगळ्याचा समन्वय एकाच ठिकाणी साधता यावा याकरिता तुकाराम महाराजांच्या या अभंगाची या ठिकाणी निवड केलेली आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज हरिनामाच्या वेलेचा या ठिकाणी विचार करतात, त्याप्रमाणे सद्गुरू श्री रामदास बाबा महाराजांनी आपल्याला आरंभ करून दिलेला जो छोटासा विषय होता एकादशी ग्रुप, ही तशी एक वेलच आहे. परंतु त्या वेलीचं आज आपल्याला वृक्षामध्ये नाही परंतु त्या वेलीची अनेक फलं आणि अनेक फुलं चाखायला मिळतात. मग वेलीचं फल आणि फल आणि फुल हे चाखायला मिळणं याच्यापेक्षा मोठा तो आनंद काय आहे. आपल्या डोळ्यासमोर जेव्हा वेल येते तेव्हा त्या वेलीची परिपूर्णता कशात आहे मला सांगा. हां बोला बोला, वेलीची परिपूर्णता कशात आहे, बोलत चला बरं का. तुम्ही बोललात तर 8 आता बरोबर आहे. आपल्याच डोळ्यासमोर जर एखादी वेल आहे, आपण दारात जेव्हा एखादी वेल लावतो तेव्हा त्या वेलीची परिपूर्णता कशात आहे, एकतर त्याला फल तरी आलं पाहिजे नाहीतर त्याला फूल तरी आलं पाहिजे. हां वेलेला फूल आलं की आपण म्हणतो चीज झालं बाबा, बऱ्याच दिवसापासून लावलं होतं आत्तापर्यंत त्याला फूल कधी बघाय. नुसती कळी जरी आली तरी आपल्याला आनंद वाटतो की नाही, म्हणजे नुसती कळी जरी आली तरी त्या वेलेला ती कळी आली आहे ते फूल आलं आहे याचा आपल्याला आनंद वाटतो. किंवा ती वेळ जर एखाद्या फळाची असेल तर त्याला निर्माण झालेलं फळ हे त्या वेलेची परिपूर्णता दाखवतं, आणि मग तेव्हा आपल्याला वाटतं की बरं झालं बाबा आपण ही वेल लावली आहे, आज वेलेचं आपल्याला फळ चाखायला मिळतं आहे. ज्याप्रमाणे त्या वेलेचा सामान्य वेलेचा आपल्याला विचार करता येतो, त्याप्रमाणे सद्गुरू श्री वामन बाबांच्यापासून, सद्गुरू श्री सावाराम बाबांच्यापासून, रामदास बाबांच्यापासून चालत आलेली ही सगळी आपल्या परिसरातली परमार्थाची वेल आहे. आणि या वेलेला आपण ही सगळीच या वेलेला आणि या वेळेला उपस्थित असलेली जेवढी तरुण मंडळी आपण आपल्या समाजात पाहत आहोत आणि जेवढी सगळी काय